लाडके काका लोकांनो प्लीज प्लीज घराच्या बाहेर निघू नका. तुम्हाला काही पण सेवा लागेल, तुम्हाला कोणत्या वस्तूची गरज आहे तुम्ही आम्हाला सांगा, आमचे शिवसैनिक सर्व तुमची मदत करायला तयार आहेत. लॉकडाऊन रोजाना 300 से 350 के करीब मरीजों की संख्या, रोजाना मृतकों की बढ़ती संख्या और उसमें सबसे अधिक प्रमाण वरिष्ठ नागरिकों का. आज नवी मुंबई में सबसे पहले और सबसे ज्यादा अस्थमा, डायबिटीज, दिल की बीमारी से जूझ रहे वरिष्ठ नागरिकों को कोरोना वायरस बड़ी आसानी से अपना शिकार बनाता जा रहा है. आंकड़े बताते हैं कि हर दिन मृतकों की संख्या में सबसे अधिक प्रमाण वरिष्ठ नागरिकों का रहा है. नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के आंकड़े बताते हैं कि नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के अंतर्गत अब तक तकरीबन 176 मृतकों में वरिष्ठ नागरिकों का समावेश है. इस गंभीरता को देखते हुए लगातार हर स्तर पर यह अपील की जा रही है कि वरिष्ठ नागरिक अपना खास ख्याल रखें और घर से बाहर ना निकले. मगर अफसोस, आज भी नवी मुंबई की सड़कों में कई वरिष्ठ नागरिक दिखाई देते हैं. बता दें कि इस लॉकडाउन के कारण आज अधिकतर लोग आर्थिक तंगी से होकर गुजर रहे हैं. रोजाना बढ़ रहे कोरोना संक्रमित मरीजों के कारण अस्पतालों में बेडों की संख्या कम है. ऐसे में अगर घर का कोई सदस्य कोरोना से संक्रमित हुआ तो ऐसी चिंताजनक स्थिति में सरकारी अस्पताल में इलाज मुश्किल और निजी अस्पताल में इलाज करवाना नामुमकिन सा बन गया है. और यही कारण है कि शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख किशोर पाटकर ने एक बेटे की तरह नवी मुंबई के तमाम वरिष्ठ नागरिकों से एक भावनात्मक अपील करते हुए उनसे ये अनुरोध किया है कि काका, आप अपने परिवार के कुटुंब प्रमुख हो और एक ताकत हो. आपके बच्चों की नौकरी जा चुकी है, उपवास की नौबत आ चुकी है, इसलिए कृपा करके काका घर से बाहर मत निकलो. नवी मुंबई मध्ये रोज 350 ते 300 पेशंट भेटत आहेत. म्हणजे 10 दिवसात 3500 पेशंट वाढतात किंवा 3000 पेशंट वाढतात. अख्ख्या नवी मुंबईला मिळून आपण जरी मोजले तरी नवी मुंबई मध्ये 3000 बेड मिळणार नाहीत. मग एवढे जे पेशंट वाढतात ते पेशंट जातील कुठे? NMMC फुल आहे, प्रायव्हेट दवाखाने फुल आहेत, इथं जे आयसोलेशन सेंटर आणि क्वारंटाईन सेंटर तेही आता फुल झालेले आहेत. तर मी हात जोडून विनंती करतो माझ्या लाडके काका लोकांना, प्लीज प्लीज घराच्या बाहेर निघू नका. तुम्हाला काही पण सेवा लागेल, तुम्हाला कोणत्या वस्तूची गरज आहे तुम्ही आम्हाला सांगा, आमचे शिवसैनिक सर्व तुमची मदत करायला तयार आहेत. आम्ही शिवसेनेच्या सर्व लोकांना विनंती करतो की तुमच्या इथे जिथे कुठेही सिनियर सिटीजन असतील, आज त्या लोकांना कोणती गरज लागेल तुम्ही प्लीज त्यांना मदत करा. त्याला काय सामान पाहिजे, भाजी पाहिजे, औषधं पाहिजे, तुम्ही त्याला आणून द्या. मी सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पण विनंती करतो की तुमच्या इथल्या सिनियर सिटीजन लोकांची लिस्ट काढा व त्या लोकांना जे सामान लागेल तर त्यांना त्यांची सेवा करा, त्यांना पुरवा. मी पोलिसांचा रिपोर्ट बघितलेला आहे, जास्तीत जास्त करोना हे बिचारे काका लोक जे आणि जे सिनियर सिटीजन बाहेर निघतात त्यांनाच होतोय आणि त्यांचाच डेथ रेट पण जास्त वाढतोय आणि हे लोक रिकवर पण होत नाही. कालच माझ्या मित्राची आई वारली आहे, 2 दिवस झाले होते तिला ऍडमिट करून. म्हणून मी सर्व काका लोकांना विनंती करतो, काका लोकांना तुम्ही प्लीज थोडा विचार करा. आज जसा जसा रेट वाढत जातोय करोना पेशंटचा तसं तसं लॉकडाऊन वाढत चाललेलं आहे. सर्वांचा काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही आतापर्यंत घर चालवलं, सर्वांना मदत केली, कुटुंब प्रमुख आहात, पण आता तुमच्या घरातले जे यंग लोक आहेत त्यांना सांगा, काय गरज लागली तर बाहेरून तुम्हाला सामान आणून देतील आणि तुम्हाला ह्या रोगापासून वाचणं एकदम गरजेचं आहे. जसा जसा रेट वाढतोय तसं तसं लॉकडाऊन वाढत चाललेलं आहे. मुलांच्या नोकऱ्या जातात आहेत, लोक मुलं घरी बसले आहेत, लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. प्लीज काका लोकांनो तुम्ही प्लीज बाहेर निघू नका. आम्ही सर्व शिवसैनिक तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.